अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी धरणगाव येथील नाभिक समाज बांधवांकडून भव्य मूक मोर्चा काढण्यात आला। या मूक मोर्चाला धरणगाव शहरासह तालुक्यातील नाभिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। याबरोबरच तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते। मूक मोर्चा तहसील कार्यालयावर धडकल्यानंतर नाभिक समाज शिष्टमंडळाकडून धरणगाव तहसीलदार यांना निषेधाचे निवेदन सादर करण्यात आले। हा इतिहास आहे, हा काही तुमच्या आमच्या तोडूच काही, हा इतिहास सांगतो। आणि अशा हा कट्टर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा लढा देणारा समाज आहे, सर्वांना सहकार्य करणारा समाज आहे। पारतंत्र्यात सुद्धा एखाद्या जीवावर भीती असेल तर त्या ठिकाणी धावून येणारा हा समाज आहे। आणि या समाजावर असं बोलणं म्हणजे हे चुकीचं आहे। मित्रांनो, मी या ठिकाणी माननीय मुख्यमंत्रीचा निषेध या ठिकाणी शिवसेनेच्या जिल्ह्याच्या वतीने करतो, या नाभिक समाजाच्या वतीने करतो। कारण आज असं समजा की कोणत्याही माणसाला विचारा, पण बोलताना थोडस त्या लगाम लावली, जिभेला लगाम लावली पाहिजे, जे येईलपणामध्ये ते बोललं नको पाहिजे। अशा पद्धतीनं मुख्यमंत्री सुशिक्षित आणि हुशार समजतात, हुशार म्हणतात लोक, परंतु या पद्धतीनं त्यांनी जे आपल्या समाजाबद्दल अशी अश्लील भाषा जी वापरली ती निषेधार्थ भाषा आहे। आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचा या ठिकाणी निषेध करतो। आणि या ठिकाणी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज शनिवार आहे, या शनिवारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला नाभिक बंधू आज रस्त्यावर उतरलेला आहे। तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, प्रांत असेल, त्यांना या ठिकाणी मूक मोर्चाने त्यांना शांततेने निवेदन देणार आहोत। आणि मित्रांनो, याचे पुढचे आपली जी लढाई आहे, मला सर्व पदाधिकाऱ्यांनी सांगितलं, जोपर्यंत मुख्यमंत्री माफी मागत नाही तोपर्यंत हा लढा या मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध चालूच राहील। अशा याच्यापुढे जर या सरकारने कोणत्याही मंत्र्याने अशा असली भाषा वापरली तर त्याला आम्ही या जिल्ह्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही, असं हे पुढचं आंदोलन राहणार आहे। आपल्या भावना या तालुक्याच्या नाभिक बंधूंच्या भावना आपण या ठिकाणी साहेबांना आपण कळवणार आहोत आणि त्यांच्या निवेदन देऊन जोपर्यंत या अश्लील भाषा ही मागे घेत नाही, माफी मागत नाही, तोपर्यंत आपलं हे नाभिक बंधूंचं आंदोलन हे चालूच राहणार आहे। पुढच्या काळामध्ये चक्का जाम सुद्धा आंदोलन आपण करू शकतो। आज आज फक्त जेंट्स आले, फक्त व्यवसाय करणारे जबंधू हे ते आले, आणि उद्या जर रस्ता जाम करायचा म्हटला तर माता भगिनी मुलं मुली जर रस्त्यावर उतरला तर या सरकारला पडताप होईल, थोडी होईल। हा थोडासा समाज आहे, पण हा एकदम काटक समाज आहे, याने जर मनात घेतलं तर हा काही करू शकतो। अशा पद्धतीनं हा समाज आहे आणि हा स्वाभिमानीने जीवन जगणारा समाज आहे। मित्रांनो, मला तुम्ही सांगा, कोणत्याही ठिकाणी त्या भारतात फिरा,
सर्व समाजाचे भिकारी तुम्हाला दिसतील, पण नाभिक समाजाचा भिकारी भीक मागताना दिसणार नाही। हा कष्टाने भाकरी खाणारा, कष्टाने कमावणारा आणि पोटाला अन्न भरणारा हा समाज आहे। आणि म्हणून या समाजाला जर तुम्ही दाब द्यायचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव साहेब सुद्धा आपल्या सोबत राहील। आपण या दोन चार दिवसामध्ये काय होतं ते आपण पुढील दिवशी आंदोलनाचे आपण ठरवूया अशी विनंती या ठिकाणी करतो। तहसीलदार साहेब या ठिकाणी येणार, बोला तहसीलदार साहेब या ठिकाणी येत आहेत। त्यांनी सांगितलं की तुमचं हे भाषण आठवा आणि मला बोला, मी तुमचं निवेदन घेतो आणि शासनाकडे पाठवतो। अशा पद्धतीनं तहसीलदार साहेब सुद्धा चांगले आहेत, ते आपल्या भावना वरच्या सरकारपर्यंत कळवतील अशी विनंती या ठिकाणी आपल्याला करतो। आपण या ठिकाणी शांततेने आलात तसंच शांततेने आपल्याला आता घरी जायचं आहे। उद्यापासून दुकानं उघडायला, सकाळीपासून दुकानं उघडायला काही हरकत नाही। पुढची दिशा आपले सर्व नाभिक समाजाचे पदाधिकारी बसतील आणि पुढची आंदोलनाची दिशा ठरवतील, त्याप्रमाणे आपल्याला आदेश येईल, त्याप्रमाणे आपण आदेशाने काम करणं करावं अशी विनंती या ठिकाणी करतो। मोठ्या संख्येने मला वाटलं नाही की एवढा समाज या ठिकाणी रस्त्यावर येईल, परंतु एक ठिणकी जर पडली तर एवढा समाज रस्त्यावर येऊ शकतो। आज हे मी पाहून माझं मन गर्वाने भरून गेला आज की एवढा आपला विखुरलेला समाज आहे तरी सुद्धा एक संघ होऊ शकतो। ही पहिली पायरी मित्रांनो, हा पहिला विजय आपला हा नाभिक समाजाचा आहे अशी मी या ठिकाणी सांगतो। अजिंठा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नुकतेच स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले। या प्रसंगी परिसरातील स्वच्छता उपस्थित सर्वांनी स्वइच्छेने केली। पशुधनासाठी लवकरच येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर खडसे यांनी या प्रसंगी दिले आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।